मन तुझे झाले तुझे झाले। ही गोष्ट आयुष्यभरासाठी त्यांनी मला शिकवली, धडा दिला आणि त्याच वेळी समोरच्यावर डोळे झाकून शिवा पाड नितांत प्रेम करणारी रमावस ओवर। या सगळ्यातून एवढ्या मोठ्या धक्क्यातून डिप्रेशन मधून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला, पण मी आले आणि मग ठरवलं आता फक्त पैसा कमवायचा, कारण जगाला जगातल्या माणसांना प्रेमाची जेन्युनिटीची भाषा कळत नाही, फक्त पैशाची भाषा कळते। तेव्हा माझ्यासाठी माझी केक जेन्युइन प्रेम होतं, पण आता माझ्यासाठी माझी केक माझा बिझनेस आणि पैसा बनला। म्हणून मग मी फक्त बिझनेस बघितला, रुथलेसली बिझनेस वाढवला आणि दिवस रात्र कामात स्वतःला झोकून दिलं। आणि नंतर बिझनेस म्हणजे तुझं आयुष्य झालं, बरोबर? सतत डोक्यात बिझनेस, बिझनेस मीटिंग्स, बिझनेस डील्स, सतत बिझनेस। बिझनेसच्या पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे विसरून गेलीस तू। हे विसरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, कारण त्या आयुष्याने मला काहीच दिलं नाही शेखर। असं नाही, पण रमा मला सांग, त्या आयुष्याने तुला आठवणी दिल्याच की? हाय बघ, आठवणी दोन्ही प्रकारच्या असतात ना, चांगल्या आठवणी वाईट आठवणी। ह्या वाईट आठवणी आहेत, पण चांगल्या आठवणी जास्त आहेत। विनायक बरोबरच्या सगळ्या चांगल्या आठवणी अजूनही मनात साठवल्यात मी। आय कांट फॉरगेट, कारण नंतर जरी खोटं हे समजलं असलं तरी तेव्हा ते खरं प्रेम वाटायचं, त्यांनी माझ्यावर केलेलं आणि मी त्याच्यावर केलेलं। आय रिमेंबर लॉट ऑफ थिंग्स, सम फनी थिंग्स। तिखट पाणीपुरी खाताना त्याला लागलेला ठसका आणि मग पाणी आणायला माझी झालेली पळापळ, आईस्क्रीम खाताना त्याला थंड लागायचं दाताला, सिगरेट प्यायचा खूप खूप म्हणजे खूप खूप सिगरेट प्यायचा आणि मला अजिबात आवडायचं नाही, मग त्याच्यासमोर त्याच्या सिगरेट्स मी तोडायचे आणि त्याला भयानक रागायचा। त्याला राग आलेला बघून ना मला जास्ती मजा वाटायची। आय युज टू एन्जॉय दॅट। आय टेल यू, ग्राउंड फ्लोअर पासून कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर कॅन्टीन होतं, ग्राउंड फ्लोअर पासून थर्ड फ्लोअरला असणाऱ्या कॅन्टीन मध्ये धावत जायचो आम्ही, रेस लागायची आमची वेड्यासारखी आणि तो मला नेहमी जिंकू द्यायचा। तेव्हा असं वाटायचं, वा आपला बॉयफ्रेंड आपल्याला जिंकू देतोय, ही सो नाईस। पण हे सगळं तो त्याच्या स्वार्थासाठी करत होता, मला जिंकण्यासाठी। एनिवे, आय टेल यू, अजूनही त्याची स्वप्न पडतात मला, आमच्या दोघांची स्वप्न पडतात, कारण त्या छान आठवणी, त्या चांगल्यावाल्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेतच ना। या सगळ्याचा अर्थ काय होतो? आय डोंट नो, बट आय नो आजही कुठेतरी तुझा विनय तुझ्या मनात जिवंत आहे। Yes. आजही कुठेतरी तुझ्या वागण्या बोलण्यात नजरेत तुझा विनय दिसतो ना। जाऊ दे, बोलूनच टाकतो। एक सांगतो आता, तू म्हणशील की परत लेखक बोलला निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम करण्याची शक्ती निसर्गाने फक्त स्त्रियांना दिली आहे, आणि तुझ्यातली ती स्त्री आजही जिवंत आहे रमा। यस, आणि तिला तशीच जिवंत ठेव काय। हा जो त्रास होतोय ना तुला आता,
आज हा त्रास होणार नाही मग, कारण त्या स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे. तुझ्यातली ती स्त्री जिवंत ठेव, आयुष्य बघ कसं सोपं वाटेल. हे जे प्रॉब्लेम्स तुला मोठे वाटतात ना, नंतर कळेल की हे कसपटा समान होते, आपणच त्याला डोंगर समजत होतो. बास आता कॉफी. बरं, मी जे काही सांगितलं ते पटलंय का तुला? शेखर, खूप वेळ वाया घालवला आपण. लेट्स गेट ऑन विथ बिझनेस. अलवार तुझी साहुल इज अ बिग हिट. पुढे काय रमा, तू माणूस आहेस की कोण आहेस? इतकी मोठी घटना घडली आहे आणि पास्ट इज पास्ट शेखर, प्रेझेंट इज एव्हरीथिंग. पण अशा परिस्थितीत तू कामाचा विचार तरी कसा करू शकतेस हे म्हणायचंय मला. अशीच आहे मी. आय एम लाईक दॅट. डोंट डायव्हर्ट मी. टेल मी, पुढच्या कादंबरीसाठी काही कथा तयार आहे की नाही तुझ्या डोक्यात? आय डोंट वॉन्ट यू टू बी वन बुक रायटर मिस्टर कबीर. पुढच्या कादंबरीचा विषय रेडी आहे. इज इट? यू नेव्हर टोल्ड मी. आय मीन पुढच्या कादंबरीची स्टोरी तूच मला सांगितलीस ना आता. मी आता इतक्या वेळ तू जे काय सांगितलं तीच माझी पुढची कादंबरी. मेरी बिल्ली मेरे से म्याव. चांगला गुरुमंत्र घेतलास तू माझ्याकडून. म्हणजे माझ्या स्टोरीचा तू बिझनेस करणार. बिझनेस म्हणावं तर, म्हणजे कादंबरीची मूळ कन्सेप्ट ही असेल. आता डिटेलिंग मध्ये थोडेफार बदल होतील पण मूळ प्लॉट हाच असेल. मी दुसऱ्या कादंबरीचा विषयच काढायला नको होता, मलाच महागात पडणार आहे. आला घरून मेसेज आला. बघ ना, मिसेस देसाई वाट बघत असतील. इतक्या रात्री मिसेस देसाईच मेसेज करतात. चला निघायला हवं, खूप उशीर झाला. शेखर थँक्स. एवढं जे काही बोलले ते ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. आज इतक्या वर्षानंतर मी मनातलं मैत्री थँक्स म्हणायचं नसतं, मनातलं सगळं का स्टील थँक्स. एनिवे मी निघतो. टेक केअर. रमा शिलेदार, ही शेवटची कॉफी. हा, दिवसातली दिवसातली. चल बाय, टेक केअर. काय हे शेखर, कुठे होता सर? केव्हापासून वाट बघते तुझी. काय झालं इतक्या रात्री तू जागी कायस? शुभ्राला बरं नाही. अरे बरं नाही म्हणजे? सर्दी झाली, कणकण भरली. अरे मला असं वाटतं तिला ताप येईल. तिला ताप आलाय? ताप आला नाहीये शेखर, तिला कणकण भरली आहे. मला असं वाटतं की तिला ताप येईल. तू काळजी करू नको, मी तिला काढा दिलाय. शुभ्राला कणकण भरली आणि मला कोणी कळवलं सुद्धा नाही, साधा फोन नाही केला मला. कळवलं होतं तुला, मेसेज केला होता. या मुलाचं लक्ष आजकाल कुठे असतं कुणास ठाऊक. काय तुमचं अंग गरम आहे शुभ्रा? अहो नाही, अचानक सर्दी झाली आणि ताप आल्यासारखं वाटलं म्हणून मी तुम्हाला कळवलं होतं मग अशीच. शुभ्रा मला तुम्ही नाही, आता आईनी सांगितलं. अहो असं काय करताय? मगाशी मी तुम्हाला मेसेज करून कळवलं की आता डॉक्टरांकडे जाता येणार नाही, तर निदान तुम्ही त्यांच्याकडून औषध तरी घेऊन या. काय झालं?
नाही बरोबर मला आठवलं रमाकडे असताना एक मेसेज आला होता अहो प्लीज ऑफिसचा विषय नको आता नाही ऑफिसचा विषय नाही तिचा एक जेन्युइन प्रॉब्लेम नको खरंच राहू द्या